स्वामीची यात्रा म्हटली की भाविकांना एक वेगळाच आनंद असतो। या यात्रेला जाण्याची जय्यत तयारी 8 दिवसांपासूनच करावी लागते। बेलपत्ती तोडणे, तिला वाढवणे आणि त्यात पूजेचे साहित्य एकत्रित करणे वगैरे। यावर्षीच्या नागद्वार यात्रेतून महाराष्ट्र दर्पण प्रतिनिधी कैलास निगोड यांचा हा खास रिपोर्ट। होशंगाबाद जिल्ह्यातील पचमढी हे शहर तालुक्याचे ठिकाण असून सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे। पचमढी हे ठिकाण हिल स्टेशनमधून प्रसिद्ध असून येथे पर्यटकांची रेलचेल असते। यालाच लागून असलेल्या सातपुडा पर्वतात एक धूपगड आहे। सदर क्षेत्र हे वन्यजीव विभागात येत असल्याने महादेवाची वारी करण्यासाठी सदर क्षेत्र 6 ते 8 दिवसांसाठी खुले केले जाते, बाकी दिवस येथे जाता येत नाही। या धूपगडाची सुरुवात म्हणजे महादेवाची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाते। गडापर्यंत स्थानिक वाहनाने जावे लागते। आडीमोडीच्या या गडाचे पचमढीपासूनचे अंतर 7 किलोमीटरचे आहे आणि येथूनच महादेवाच्या दर्शनाची सुरुवात होते। या पहिल्या पायरीपासून तर पुन्हा येथे परत येईपर्यंत 18 किलोमीटर अंतर आहे, परंतु हे 18 किलोमीटरचे अंतर 100 किलोमीटरपेक्षाही भारीच आहे। तरीही वाजत गाजत आणि नाचत भक्त दर्शनासाठी येथे जातात। या धूपगडीच्या पहिल्या पायरीपासून जवळपास 6 ते 7 किलोमीटर हे अंतर नागद्वार स्वामीचे आहे। हे सर्व अंतर चालत असताना मोठमोठ्यांना खरंच देव दिसतो, परंतु लहान मुले मौज मस्ती करीत चालत असतात। चालत असताना पाऊस सुरू असणे गरजेचे असते, कारण पहाड चढताना किंवा उतरताना सोयीचे जाते, परंतु यावर्षी पाऊस नसल्याने भक्तांना कठीण गेले। म्हणतात ना, एका महिन्याची पंढरपुरी, 15 दिवसांची रामेश्वरी आणि 6 दिवसांची नागद्वार वारी, पण तीच सर्वात भारी, हे सत्य तेथे दिसून येते। तालुक्यातलं रहिवासी असून सुद्धा मी इथं नागपंचमीच्या निमित्ताने 15 वर्षापासून येवाजाव करते। या वर्षी पाण्याचा प्रकार कमी असल्यामुळे थोडी यात्रा ही जी आहे हे थोडी तकलीफदायक ठरली आहे, पण ॲक्च्युअल यात्रा जी आहे ती बेस्ट झाली आणि इथं आल्याने काही जे मनोकामना असतात त्या पूर्ण होतात आणि जे प्रवास आहे आणि तो चुकीचा होतो। गड चढताना पहिले स्थळ येते त्याचे नाव भजेगिरी। येथील भजे प्रसिद्ध आहे। येथे भक्त थोडी विश्रांती घेत समोरच्या दर्शनासाठी निघतात। काही अंतरावर एक स्थळ येते काजरी। काजरी येथे काही वर्षाआधी लोकवस्ती होती, त्यावेळी भक्त येथे अल्पशा दरात मुक्काम करायचे। येथून जवळच 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर पद्मशेष, ज्याला कोणी मोठा महादेव, बडा देव, शंकर महादेव, भोले बाबा तर मोठा मालक या नावाने संबोधतात, तो देवाचा देव महादेव। काजरीतून निघताच सर्वप्रथम लोटांगण महाराजाचे आश्रम लागते। येथे भक्त मोठ्या उत्साहाने नारळ कापूर लावतात आणि पुढे निघतात। लोटांगण महाराज हे मूळचे भंडारचे, त्यांनी येथे खूप दिवस तपस्या केली। ते गेल्यावर त्यांचे रामटेकचे शिष्य रामभाऊ महाराज आणि त्यांची पत्नी येथील कामे पाहतात आणि येथे दररोज भंडाऱ्याचे आयोजन करतात। यांचा हा भंडारा 6 ते 7 दिवस चालतो। पावन किनारा अनधिक काळापासून या ठिकाणी महान सत्पुरुषाने तपश्चर्या करून आपला देह या ठिकाणी सोडलेला आहे। त्यांची परंपरा म्हणून या ठिकाणी नागद्वारमध्ये हा नागपंचमी मेळा 8 दिवस 10 दिवस भरत असतो। श्रद्धास्थान आहे, हिंदुस्थान धर्माचे सर्वांचे श्रद्धास्थान आहे। यांनी भाविक लोक येतात आणि मोठ्या प्रेमाने भगवंताचे दर्शन करतात। पावसाळा असो, किती पाऊस पडला तरी पण लोकांची ये जा असतो आणि रात्रीला सुद्धा या ठिकाणी मंदिर खुलं असते। तसेच अनेक ठिकाणी सुद्धा विविध मंडळांकडून अल्पोपहार, महाप्रसाद आणि चहा पाण्याची निशुल्क व्यवस्था केली जाते। कठीण गड चढत गेल्यावर मोठ्या मालकाचे दर्शन घेऊन पुढे निघताना हरिहर बम बम भोले महादेवाची गाणी, हर बोला हर हर महादेव आणि एकमेकांना सेवा म्हणत पुढे चालतात। पश्चिमद्वार, नागिनद्वार, स्वर्गद्वार, अग्निशेष, चिंतामणी, माता चित्रशाळा, दुधनतड यासारख्या अनेक स्थळांचे दर्शन घेत भाविक समोरचा प्रवास करतात। अधिकच पाऊस कमी असल्याने दमलेले भक्त आणि वाहता नाला, त्यात मौज मस्ती तर होणारच, अशातच युवक युवतीच काय तर वृद्धही या नाल्यात बसून तर काही धबधब्याखाली बसून आनंद घेऊन थकवा कमी करतात आणि रिलॅक्स होतात। आपण किती दमलो आणि पुढे किती कठीण प्रवास आहे हे यावेळी विसरले जाते। यानंतरचा प्रवास हाच खरा प्रवास असतो। यात परत येताना खरंच देव दिसतो। तरीही या पहाडीला न जुमानता महान देवाचे नाव घेत भक्त गड पार करतात। रामटेक
जिल्हा नागपूर इथून आलो आहो आणि मी ही 16वी यात्रा आहे माझी जी मी या नागद्वारामध्ये आलो आहो आणि या नागद्वारामध्ये नेहमीप्रमाणे इच्छुक जे भक्तगण जे असतात ते श्रद्धेने येतात आणि त्यांची श्रद्धा जी आहे हे पूर्णपणे पूर्ण होते अशी समज आहे आणि मी माझ्या माहितीप्रमाणे असं म्हणू इच्छितो की इच्छा जी आहे ती पूर्ती होते आणि म्हणून मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हा 16वा वर्ष म्हणून या ठिकाणी नागद्वार नागपंचमी निमित्त या ठिकाणी आलो आणि मी नागद्वार कमिटीला त्याचप्रमाणे इथल्या MP सरकारला धन्यवाद देतो की त्यांनी आमची बहुतांश चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुख सुविधा या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित सोपवली आहे आणि आम्हाला या नागद्वार पचमढीला या ठिकाणी हरवर्षीप्रमाणे आम्हाला प्रत्येक गोष्टीची सुखसुविधा ते नेहमीप्रमाणे पूर्तता करतात आणि नागपंचमी या निमित्ताने काजरी माजरी या ठिकाणी येऊन मी माझ्या माहितीप्रमाणे मला खूप या ठिकाणी येऊन समाधान झालेलं आहे. नागद्वार चौरागड जेटाशंकर हिवर गुप्त महादेव यासारखी अनेक देवस्थानाचे दर्शन झाल्यावर आणि यात्रेचे ठिकाण असल्यामुळे साहित्य खरेदी करण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. घरच्या मुलांसाठी किंवा अन्य नातेवाईक आणि मित्रांच्या खरेदीसाठी येथे विविध प्रकारची दुकाने पचमढी शहरात सजलेली असतात. त्यात मिठाईच्या दुकानापासून तर कपडे खेळणी महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने गळ्यातील रुद्राक्ष यासारखी अनेक दुकाने खरेदीकरता उपलब्ध असतात. याचाही आनंद भाविक घेत असतो. गाव करसगाव तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती. आम्ही इथून 7 ते 8 वर्षापर्यंत धंदा करत आहोत. आम्ही फक्त यात्रा करतो इथं आणि आमचा धंदा थोडा कमी जास्त होते. आम्ही नगर परिषदला इच्छा 3000 रुपये देते ते आम्हाला इथे जागा देते. आम्ही इथे दुकान लावतो. नकिता नकिता हो राधका श्री रेरी बसरी नकिता बाई राधका श्री रे रे बसरी नकिता राधका नालुंगे ने केटाओ सीताओ राधका नालुंगे ने केटाओ नकिता हो राधका श्री रे रे बसरी नकिता महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी कैलास निघोड देवलापार नागपूर.